तुलसी विवाह 2021 तर याबद्दल तारखा विवाह मुहूर्त संपूर्ण विवाह विधी आणि कथा जाणून घेऊया. पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुलसी विवाह साजरा केला जातो, म्हणजेच देवउठणी एकादशीपासून तुलसी विवाह आरंभ होतो. तर आता आपण तारखा जाणून घेऊया. 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या दिवसांमध्ये तुलसी विवाह संपन्न करता येईल. तर विवाह मुहूर्त काय असेल? 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या 5 दिवसांमध्ये सायंकाळी संध्याकाळी म्हणजेच 3 सांजेला दिवाबत्ती झाल्यावर तुलसी विवाह संपन्न करता येईल. आपल्याला रोज घ्यायचा असतो. सर्वप्रथम ऋतू शिवून लावून चांगलं रंगवून घ्यायचं आणि छान अशी रांगोळी काढून घ्यायची. त्यानंतर ऊस लागणार आहे, यासाठी आपल्याला ऊस याप्रमाणे तुळशी वृंदावनाला बांधून घ्यायचा आणि याचं मंडप तयार करायचं. याप्रमाणे ऊसाच्या पानांचा आपल्याला मंडप तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला सुशोभित करायचं, आंब्याची पानं वगैरे लावायची. तर आता आपल्याला सर्वप्रथम गणपती आणि श्रीकृष्णाला स्नान घालून घ्यायचं आहे, कारण आपण कुठल्याही शुभ कार्यामध्ये गणपतीला मान देतो. तर आता आपण स्नान घालून घेऊया. गणपतीला स्नान घालताना पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालू शकता. याप्रमाणे स्नान घालून झाल्यावर मूर्ती पुसून घ्यायची. मूर्ती पुसून झाल्यावर तिची स्थापना करायची एका जागेवर. तर गणपतीला स्नान घालून झाल्यावर हळद कुंकू वाहावे, अक्षदा, फुले व गणपती बाप्पाला विवाहासाठी आमंत्रित करावे. वस्त्र व्हायची, कापसाची वस्त्र तयार केलेली आहे किंवा आपण कापडाचीही घालू शकता. यानंतर आता आपल्याला श्रीकृष्णाला स्नान घालायचं आहे. तर श्रीकृष्णाला स्नान घालताना चिमूटभर हळद घ्यायची आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हे हळद मिश्रित पाण्याने आपल्याला श्रीकृष्णाला स्नान घालायचं आणि ह्या हेच पाणी थोडं तुळशी वळई शिंपळायचं. आणि याचप्रमाणे तुळशीलाही हळदीच्या पाण्याने स्नान घालून घ्यायचं, म्हणजे थोडं पाणी शिंपळून घ्यायचं याप्रमाणे. त्यानंतर चांगलं पाणी, शुद्ध पाणी घालायचं. याप्रमाणे पुसून घ्यायची कापडाने. श्रीकृष्णाला स्नान घालून झाल्यावर पाटावर बसवावे. त्यानंतर हळद कुंकू व्हावे. अक्षदा, वस्त्र घालावे, फुले व्हायची. त्यानंतर तुळशीलाही हळद कुंकू व्हायचं. अक्षता व्हाव्या, फुलं व्हायची किंवा शेवंतीची वेणी घालायची. त्यानंतर आता चुंगी घालायची किंवा कुठलंही ब्लाऊजचं पीस जरी आपल्या घरामध्ये असेल तेही आपण याला घालू शकतो, किंवा काही ठिकाणी साडीही नेसवतात. सौभाग्य अलंकार घालू शकता आपण, जे बाजारात मिळतात ते, त्यामध्ये बांगड्या, काळे मणी वगैरे असतात ते, किंवा आपल्या कल्पकतेनुसार आपण ज्याप्रमाणे नवरी सजवतो त्याप्रमाणे या दिवशी नवरीप्रमाणे तुळशीला सजवायचं असतं. त्यानंतर तुळशी वृंदावनामध्ये आवळा ठेवायचा, थोडी बोरं ठेवायची. त्यानंतर प्रसादासाठी बोरं, आवळा, काकडी, कुरमुरे याप्रमाणे प्रसाद आपण ठेवू शकता. त्यानंतर जर आपल्याला ऊसाच्या गंडोऱ्या मिळाल्या, ऊस मिळाला तर त्याच्या गंडोऱ्या आपण यासाठी ठेवू शकता प्रसाद म्हणून. याप्रमाणे सर्व तयारी करून झाल्यावर आता आपण लग्नाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. स्वस्ति श्री गणनाय
मस्तकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मोरेश्वर सावचित्त सावधान लक्ष्मी नारायण सावचित्त सावधान वराडी वराडी सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते दीर्घयुगं स्मरामि। आपल्याला तुळशी मातेची खणा नारळाने ओटी भरायची आहे, त्यासाठी आपण घरातलं ब्लाऊज पीस घेऊ शकता, त्यावर नारळ ठेवायचं, त्यानंतर हळद कुंकू वाहून ओटी भरून घ्यायची। ओटी भरून झाल्यावर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे। तर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं। गुळ खोबरं ठेवायचं किंवा जेही जेवण आपल्या घरामध्ये असेल ते आपण ठेवू शकता। त्यानंतर प्रसादासाठी काकडी बोरी आवळा चिंच किंवा ऊस जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर तोही ठेवायचा। आणि जे जेवण आपण घरामध्ये बनवतो ते ठेवू शकता, किंवा कुठलाही फराळाचा पदार्थ असेल तर तो ठेवायचा। त्यानंतर श्रीकृष्णाला दही साखर किंवा दही भातही देऊ शकता आपण। पाणी ठेवायचं, नैवेद्यं समर्पयामि। आणि याप्रमाणे आपला हा तुलसी विवाह संपन्न झालेला आहे। तर यामागचं महत्त्व काय आहे तेही आपण जाणून घेऊया। तर आपल्याला माहितीच आहे प्रत्येक घरामध्ये तुळस ही आपल्या दारामध्ये किंवा गॅलरीमध्ये असतेच। तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कुठलाही विवाह सुरू केला जात नाही। तर दिवाळी झाल्यानंतर भागवत एकादशीला तुळशी विवाह संपन्न केला जातो, त्यानंतरच विवाहास सुरुवात होते। पूर्वी जालंधर नावाचा महापराक्रमी योद्धा होता, त्याने सर्व देवा जिंकून त्याचे वैभव आपल्याकडे आणून ठेवले होते। जालंधर सर्वात अजिंक्य होता, त्याचे मुख्य कारण होते त्याची पत्नी गुंदा ही महापतिव्रता होती। तिच्या पावित्र्यामुळे त्याला खूप शक्ती प्राप्त झाली होती आणि त्याचा नाश करण्यासाठी श्री विष्णूने कपटाने एक युक्ती योजली। जालंधर रणांगणात पडला असे दाखवण्यासाठी श्री विष्णूने स्वतःचे शिर विष्णूने कापून घेतले आणि ते माकडांतर्फे गुंदेजवळ ठेवले। त्यावेळी जालंधर हा युद्धात होता, तर तिला ते शिर पाहून खूप शोक झाला व ती खूप रडू लागली। इतक्यात एक साधू तेथे आला आणि त्या साधूने संजीवनी मंत्राने जालंधराचा वेश घेतलेल्या त्या श्री विष्णूस उठवले। तो जिवंत झाला, पण जो जिवंत झाला होता तो जालंधर नव्हता तर तो श्री विष्णू होता। पण ते कपटाने हे सर्व रचलेले श्री विष्णूंनी रचले होते। पण जेव्हा आपला पती जिवंत झालेला पाहून वृंदेला खूप आनंद झाला आणि तिने आनंदाने त्याला आलिंगन दिले। त्यानंतर काही दिवस श्री विष्णू तिच्या घरी राहिले। पुढे तिच्या हातून काही घातक झाल्यामुळे खरोखर जालंधर जो युद्धामध्ये खरोखर लढत होता तो रणांगणात पडला, कारण तिचे पावित्र्य नष्ट झाले। त्यामुळे जालंधर मृत्यू पावला आणि त्यानंतर वृंदेला जेव्हा हा खरा प्रकार समजला, जो आपल्यासोबत राहत आहे तो आपला पती जालंधर नसून तो श्री विष्णू आहे, त्यामुळे ती खूप संतापली आणि तिने श्री विष्णूंना शाप दिला। ती श्री विष्णूस म्हणाली, तुला पत्नीचा वियोग होऊन दोन माकडांचे सहाय्य घ्यावे लागेल। ही गोष्ट राम अवतारात घडून आली। नंतर तिने स्वतःला आग्नेमध्ये दहन केले, महापतिव्रतेची छळ केल्यामुळे श्री विष्णूस वाईट वाचले व तो वेड्यासारखा तिच्याजवळ बसला। वृंदेने त्याला शाप दिला की तू शिरा होऊन राहशील, त्यामुळे जो शालिग्राम आपण पूजेसाठी वापरतो तो हा एक विष्णूचाच अवतार आहे, पण वृंदेच्या शापामुळे तो दगड होऊन शालिग्राम बनला आणि तो आपण बघतो की आपल्या तुळशी वृंदावनामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये शालिग्राम हा तुळशीच्या मातीत ठेवला जातो। पुढे पार्वतीने त्या चितेजवळ तुळस आवळा जाईचे वेल अशा प्रकारची झाडे निर्माण केली, त्यातील तुळस ही वृंदेप्रमाणे आहे।
पुढे त्या वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्रीकृष्णास कृष्ण शुद्ध द्वादशीस वरिले तेव्हापासून दरवर्षी तुलशी विवाह करण्याची चाल पडली आहे. म्हणून आपण कार्तिक शुद्ध द्वादशीला म्हणजेच भागवत एकादशीला तुलशी विवाह संपन्न करतो.